मला पोलिसांना त्रास झालाय असं तुम्ही म्हणालात, तर तिथे जे हल्ले झाले पोलिसांवर ते भयंकर हल्ले होते. काही सिनियर ऑफिसर्सना पण मारहाण झाली, काही महिला पोलिसांच्या बरोबर गैरवर्तन म्हणजे ज्याला विनयभंग म्हणता येईल असं करण्यात आलं. आणि आज पोलीस दलामध्ये जी भावना आहे ती खूप हताशेची आहे. आम्हाला कोणी वाचवायला आलं नाही असं या पोलिसांना, सर्वसामान्य जे कॉन्स्टेबल्स आहेत, पोलीस शिपाई आहेत, यांना वाटतंय. याबाबत आबा तुम्ही काय करणार आहात? आपण जर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गृहखात्यावरची चर्चा मी विथ रेकॉर्ड आपल्या समोर ठेवीन की माझ्यावर हाच आरोप होतोय की तुम्ही पोलिसांना खूप पाठीशी घालताय. एक होम मिनिस्टर म्हणून आपल्या व्यवस्थेच्या वतीने त्यांना पाठबळ द्यायला, त्यांच्या पाठीशी उभा राहायला, परमेश्वरानं दिलेली असेल नसेल तेवढी सगळी ताकद घेऊन मी माझ्या पोलीस दलाच्या पाठीशी ठामपणाने आजपर्यंत उभा राहिलोय, भविष्यामध्ये सुद्धा उभा राहणार आहे. ज्या महिला पोलिसांचा विनयभंग झाला त्यांचं काय होणार आहे? म्हणजे त्यांना पुन्हा आयुष्यात उभं राहण्यासाठी आम्ही काय करणार आहोत? जे गुन्हेगार आहेत त्याला शिक्षा कशी होणार आहे? त्या स्वरूपामध्ये आम्ही गुन्हे नोंद केलेले आहेत. यामधल्या गुन्हेगारांना अशी अद्दल घडवू की पुन्हा एखाद्या माझ्या महिला कॉन्स्टेबलला हात लावायची हिंमत कुठला गुण करणार नाही, अशी अद्दल आम्ही घडवून दाखवू. शेवटी आजपर्यंत पोलीस दलामध्ये मुली येत नव्हत्या, 30% प्रमाण झाल्यानंतर आम्ही खूप त्यांना प्रवृत्त केलं, त्यांना सोयी सुविधा दिल्या आणि त्यानंतर आता मुलींचं प्रमाण कुठंतरी वाढायला लागले. ह्या दलामध्ये ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण सेवा आहे. आमच्या या मुली बहिणी नावविध होणार नाहीत म्हणून त्यांच्यावरचा हल्ला मी आणि माझं पोलीस दल इतक्या गांभीर्याने घेऊ, ज्यानी ज्यानी नुसता टच केला असेल किंवा मारला असेल ते वाचणार नाहीत, आम्ही आमच्या पद्धतीने कडक कारवाई करू. बाबा एक प्रश्न इथे उपस्थित होतो, तुम्ही असं म्हणाल की पोलिसांनी सर्व कारवाई त्या दिवशी केली आणि नंतर चांगलं नियंत्रणात आणली परिस्थिती. जेव्हा अशा प्रकारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हात उचलत होते निदर्शक किंवा महिला पोलिसांचा विनयभंग करत होते, तेव्हा त्यांना गोळी घालून ठार मारायला पाहिजे होतं अशी लोकभावना आहे आणि तशी प्रोव्हिजन कायद्यात सुद्धा आहे. आपल्या समोर जर एखादा बलात्कार किंवा विनयभंग होत असेल, हा तर पोलिसांचा विनयभंग होता, मग तुमच्या एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हे धारिष्ठ्य का दाखवलं नाही? मी आपल्याला हेच सांगितलं की माफ पांगवण्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतात, असं कृत्य करताना ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या पोलिसांनी केलेल्या आहेत. त्या घटनेमध्ये 2 मृत्यू पडलेले आहेत, लोक 3 जखमी झालेले आहेत, 5 लोकांना पोलिसांच्या गोळ्या लागलेल्या आहेत. म्हणजे पोलिसांनी काही गोळ्या वापर केलेला नाही, साधनांचा वापर केला नाही. एक गोष्ट आहे, तिथं हेवी लाठीचार्ज सुद्धा झाला आहे, त्याच्याही क्लिपिंग्स आहेत. पण जखमी झालेले लोक तिथे थांबले नाहीत आपल्यावर गुन्हे नोंद होतील म्हणून, जखमी झालेले लोक शासकीय रुग्णालयात आले नाहीत आपल्यावर गुन्हे होतील म्हणून. हेवी लाठीचार्ज झालाय, गोळीबार झालाय, अश्रूधूर सोडलाय. पोलिसांनी आपल्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि म्हणूनच पुढच्या सगळ्या अनर्थ टळलेल्या आहेत, पुढच्या सगळ्या गोष्टी टळलेल्या आहेत. हा जो मोर्चा होता तो अल्पसंख्याकांचा होता म्हणून पोलिसांनी कारवाई करताना जरा सबुरीने कारवाई केली, थोडीशी सावधपणे कारवाई केली, कारण पुन्हा अल्पसंख्याकांच्या मोर्चावर गोळीबार झाला, लाठीमार झाला, तर त्याचा एक राजकीय प्रश्न बनतो. म्हणून पोलीस जरा कारवाई करताना थोडेसे मागे हटले असं म्हटलं जातं, यात तथ्य आहे का? यात बिलकुल तथ्य नाही. शेवटी पोलिसांच्यावर हल्ले हल्ले आहेत, होणारा गदारोळ, दंगा दंगली ह्या दंगली आहेत आणि शेवटी मॉब अस्ताव्यस्त झाल्यानंतर शिस्त लावण्यासाठी पोलिसांना नेहमीच ॲक्शन घ्यावी लागते. पोलिसांना जात धर्म बघून असं काम करता येत नाही आणि ते करणं पण योग्य नाही. या घटनेमध्ये सुद्धा पोलिसांनी टप्प्याटप्प्याने सगळी पावलं उचललेली आहेत, पण एक नक्की ही घटना घडली मीडियांना सुरुवातीला आग लावण्याचा प्रकार जिथं घडला तिथंच जर एखादा लाठीचार्ज झाला असता, तिथं जर आमची संख्या पुरेशी असती तर कदाचित पुढे काही झालं सुद्धा नसतं. थोड्याशा त्रुटी राहिलेल्या आहेत, आता एवढंच आमच्या हातामध्ये आहे की पुन्हा अशा त्रुटी राहणार नाहीत या गोष्टीची दक्षता घेणं, आमचा इंटेलिजन्स सक्षम करणं. आज नाही म्हटलं तरी एक गोष्ट मला कबूल करावी लागेल की लोक आणि पोलीस यामध्ये अंतर पडणार नाही, याच्या काही उपाययोजना कराव्या लागतील आणि जवळीक निर्माण होईल अशाही काही गोष्टी आम्हाला कराव्या लागतील. 92-93 दंगलीच्या काळामध्ये मोहल्ला समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या आणि काही ठिकाणी धारावीमध्ये वगैरे मोहल्ला समित्यांनी खूप चांगलं काम केलं होतं. अशा प्रकारचा प्रयोग पुन्हा करायची तुमची तयारी आहे का किंवा तुम्ही विचार करतात? नाही, याचा विचारच आम्ही केला आहे आणि मी आज सूचनाही दिलेली आहे की एक गोष्ट घडली 92-93 काही काळ यामध्ये आमच्या काही अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं. देशात सगळीकडे दंगली घडल्या पण भिवंडी मात्र शांत राहिली. आमचे खोपडे साहेब म्हणून जे अधिकारी होते त्यांनी त्यात खूप चांगल्या पद्धतीने काम केलं होतं. आता दुर्दैवाने एक गोष्ट करते, एका अधिकाऱ्याला एखादी स्कीम चांगली वाटते तर दुसऱ्या अधिकाऱ्याला ती स्कीम चांगली वाटत नाही किंवा योग्य वाटत नाही. आता ह्याला कुठंतरी सरकारच्या वतीनेच एक
कायदेशीर स्वरूप देऊन किंवा एक परिपत्रक काढून सगळ्यांना ते जे चांगले प्रयोग आहेत यशस्वी होत आहेत त्याचं प्रत्येकाने आपल्या नजरेने बघू नये म्हणून राज्यस्तरावर समांतर हवी म्हणून एक भूमिका घ्यायचा निर्णय आम्ही घेतलाय. सुरुवातीच्या काळात मोहल्ला समित्यांनी खूप चांगलं काम केलं पण लोकल पोलीस स्टेशननी त्यात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना प्रवेश दिल्यामुळं ह्या मोहल्ला समित्या आहेत का गुन्हेगारांच्या समित्या आहेत अशा पद्धतीची टीका झाल्यानंतर पुढं थोडासा तो प्रयोग मागं गेला. पण आता त्यातल्या त्रुटी आहेत त्यातले दोष आहेत हे दूर करून पोलीस आणि लोक यांच्यामध्ये जवळीक असली पाहिजे म्हणून तो प्रयोग आम्ही पुन्हा इम्प्लिमेंट करू आणि मोहल्ला समित्या गठीत केल्या जातील. त्याचबरोबर आज वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामान्य लोक हे एकमेकाला भेटत नाहीत, वरिष्ठ अधिकारी भेटत नाहीत, आमच्या अडचणी आम्हाला तिथपर्यंत सांगता येत नाहीत. खालच्या कर्मचाऱ्याला मी सांगितलं तर आमच्या माहिती लीक होण्याची शक्यता असते, पुन्हा दुसऱ्या बाजूने आम्हाला त्रास होतो, अशीही काही लोकांची तक्रार आहे. तर या पुढच्या काळामध्ये प्रत्येक शनिवारी अगदी वरिष्ठातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यापासून अगदी कनिष्ठ हवालदारपर्यंत आमचे सगळे लोक शनिवारी 10 ते 1 वाजेपर्यंत लोकांच्यासाठी उपलब्ध असतील पोलीस ठाण्यामध्ये आणि त्यांच्या कार्यालयामध्ये. कोणाला डीजीना भेटायचं असेल डीजी त्यांच्या कार्यालयामध्ये असतील, कोणाला सीपीना भेटायचं असेल सीपी त्यांच्या कार्यालयामध्ये असतील. प्रत्येक पोलीस स्टेशनचा अधिकारी प्रत्येक डीसीपी 10 ते 1 त्यावेळी मिटिंग असणार नाहीत, त्यावेळी बाकीच्या गोष्टी असणार नाहीत. सर्वसामान्य माणसाला भेटण्यासाठी ही वेळ राखीव ठेवण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि त्याची कार्यवाही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होईल. मला असं विचारायचं, अरूप पटनाईक जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांच्यावर तुम्ही बदली करून आणि बढती देऊन कारवाई केली, पण अशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे की अरूप पटनाईक या बदलीबाबत नाराज होते, त्यांना आता हृदयविकाराचा त्रास झाला, त्यांच्यावर एंजिओप्लास्टी झालेली आहे आणि त्यांनी तुम्हाला आधी सांगितलं होतं की अशा प्रकारचं साईड पोस्टिंग मला देऊ नका, सुरक्षा महामंडळात पाठवू नका, त्यापेक्षा मला दिल्लीला डेप्युटेशनवर पाठवा, आणि त्यामुळे ते न ऐकल्यामुळे त्यांना त्रास झाला अशा अर्थाची बातमी आहे, यामध्ये तथ्य आहे का? आपण एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की त्यांच्याबद्दल जर काही वेगळं मत असतं दुमत असतं तर मुंबईच्या आयुक्त पदासारखं सीपी पदासारखं महत्वपूर्ण पद हे मी असतानाच आणि मुख्यमंत्री असतानाच दिलं गेलं म्हणजे वेगळी भावना कुठली निश्चितपणाने नव्हती. खरं तर देशाच्या अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये डीजींची पदं आपल्याकडे आजही कमी आहेत. केंद्र सरकारने आमची पदं वाढवून दिलेली आहेत, मंजूर केलेली आहेत. एका बाजूने खालच्या अधिकाऱ्यांना सुद्धा निवृत्तीपूर्वी आपल्याला कुठलं ना कुठलं प्रमोशन मिळावं असं वाटत असतं. प्रदीर्घ काळ सेवा केल्यानंतर अडिशनल डीजी म्हणूनच निवृत्त व्हावं असं त्यांना वाटत नाही, किमान डीजीचा दर्जा काही काळ तरी मिळावा, काम करण्याची संधी मिळावी म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता मिळालेली आहे, पदं वाढलेली आहेत. आता ही प्रक्रिया अगोदरपासून सुरू होती. मी अगदी रेकॉर्डवरनं ही गोष्ट सिद्ध करून देईन की डीजींचा प्रस्ताव पदवाढीचा हा आमच्याकडे कधी आला होता, तो फायनान्स विभागाला कधी गेला, चीफ सेक्रेटरीकडे कधी गेला, माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती कोणालाही उपलब्ध होईल. पण आता मध्येच ही घटना घडल्यामुळं या बदलीचा अर्थ कोण मोर्चाशी जोडतंय तर कोण अन्य बाबीशी जोडतंय ही प्रक्रिया जर आपण बघितली तर माहितीच्या अधिकाराखाली आणि ही माहिती आता तयार करता येत नाही, कारण यातले ज्याने प्रस्ताव पाठवला होता ज्या डीजीने ते निवृत्त झालेले आहेत, त्या तारखा आहेत, ती रजिस्टर कोणाला खोडता येत नाहीत, आवड जावकला सगळ्या नोंदी आहेत. मी अगदी हे पुराव्यानिशी महाराष्ट्रातल्या कुणापुढेही हे सिद्धच करून देईन ऑन पेपर की कुठल्या दबावाखाली किंवा कुठला एखादा प्रसंग घडला म्हणून ही बदली झाली नव्हती. एक पण या प्रक्रियेला 11 ऑगस्टमुळे वेग आला हे तर तुम्ही मान्य करा, मला मान्य करावं लागेल. पण आता दुसरी गोष्ट आहे की ज्या दिवशी डॉक्टर सत्यपाल सिंग यांनी चार्ज घेतला त्या दिवशी अरूप पटनाईक हे थेट तिथं चार्ज दिल्यानंतर मलाच भेटायला आले होते. म्हणून आम्ही चहा घेतला तर त्यांनी माझ्या मनावर कुठलाही ताणतणाव नाही, शासनाने मला चांगलं काम करण्याची संधी नेहमीच दिली, माझ्याशी आपण नेहमीच आपुलकी ठेवली, समाधान व्यक्त केलं. पण एक भावना त्यांनी व्यक्त करून दाखवली. आता प्रत्येक अधिकाऱ्याला आपली कर्तव्य पार पाडत असताना काही वेगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा आवड असते. त्यांनी माझ्याकडे एक इच्छा व्यक्त केली होती की मुंबईमध्ये पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा फार क्रिटिकल आहे आणि ह्या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यांनीही व्यक्त केलेल्या होत्या की मुंबईमध्ये जर एखादा माणूस आला त्याने अगदी फुटपाथवर जरी झोपडी टाकली तर मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण त्यांना घर देतो, म्हणजे जे कायद्याचं उल्लंघन करतायत त्याला काही नाही मिळालं तर एक घर तरी मिळते मुंबईत. पण आयुष्यभर कायद्याचं पालन करणारा जो माणूस पोलीस क्वार्टरमध्ये राहतो वसाहतीमध्ये राहतो तो निवृत्त झाल्यानंतर किंवा मध्येच मृत्यू पावल्यानंतर आम्ही त्याला 1 महिन्याच्या नोटीस देतो आणि त्यांना बेघर करतो. माझ्याकडे अशा अनेक लोक आहेत की कुठेतरी आजारपणाने मेला आणि त्या विधवेजवळ लहान मुलं आहेत आणि तिच्या पुढं प्रश्न आहे की जाऊन कुठं राहायचं, आणि आमच्या पुढं अडचण अशी अडचण आहे
की घर त्यांच्याकडे ठेवावं, तर ड्युटीवर येणारा जो माणूस असतो त्याला घर कुठून द्यायचं? कारण आतापर्यंत केवळ 46% लोकांनाच घर आहेत, बाकीचे अनेक लोक झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, कोण तर ठाणे नवी मुंबई इतक्या लांब येऊन जाऊन करतायत, अगोदरच त्यांना 14 तास ड्युटी करावी लागते आणि पुन्हा इतक्या लांब येऊन 3-4 तास प्रवासाची आहे, त्या माणसांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. म्हणून एक प्रस्ताव आमच्या विचाराधीन होता. म्हणजे सुरक्षा महामंडळात ते आहेत, त्या बरोबर एखादी जबाबदारी त्यांची बदली करणार, पोलिसांना घरं द्यायच्या दृष्टीने एखादी आणखी जोडून जबाबदारी त्यांना देता आली, ती जबाबदारी त्यांची मुख्य केली. आणि हेही काम जर दिलं तर आता या संदर्भात मला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर बोलावं लागेल, नवं पोस्टिंग कसं करावं लागेल हे ठरवावं लागेल. पण निवृत्त कर्मचाऱ्यांच्या घरासाठी आम्ही काय करायचा निर्णय यापूर्वीच घेतलाय, आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलाय. त्यात त्यांचा पुढाकार होता, देगावकरांचा पुढाकार होता. आम्ही काही गोष्टी आपल्याला करूनच दाखवू. आणि माझी खात्री आहे की जे कर्मचारी निवृत्त होत आहेत त्यातल्या किमान 5,000 लोकांना तरी येत्या काही वर्षामध्ये त्यांच्या घराच्या प्रोग्रॅमचं घरबांधणीचा प्रोग्राम सुरू करायचा हा आमचा निर्धार आहे आणि आम्ही ती गोष्ट करून दाखवणार आहे. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, अरूप पटनाईक हे पूर्वीपासून एक तडफदार अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते मुंबईतही होते, अनेक ठिकाणी डीसीपी म्हणून त्यांनी काम केलं, एसपी म्हणून काम केलं. चुकलं कुठे त्यांचं? आता खरं तर सीपी लेवलला सुद्धा यातले काही निर्णय घेतले जातात अशातला भाग नाही. आणि मी माझ्या खात्याची वैशिष्ट्ये बघितलेली आहेत की अगदी आत्ताच्या क्षणापर्यंत हिरो असणारे लोक कधी रॉंग बॉक्समध्ये या आपल्या व्यवस्थेत जाऊन उभा राहतील हे अनेकांच्या बाबतीमध्ये घडलेलं मी बघितलं आहे. ज्यांना जयंतीने धोक्यावर घेतलं, ज्यांचे सन्मान सत्कार केले, त्यांना सुद्धा एखादा प्रसंग घडल्याबरोबर लगेच रॉंग बॉक्समध्ये उभा केलं जातं, दोष दिले जातात. ठीक आहे, आज प्रसंग आहे म्हणून यात करून एकटा सीपींचं चुकलं, पण आपण एक गोष्ट कधीतरी पोलिसांना एखाद्या गोष्टीचं आपण क्रेडिट देऊया. महाराष्ट्रामध्ये एखाद्या दिवशी काही घडत नाही, आम्हाला कधी कोण पोलिसांनी चांगलं काम केलं म्हणून सांगायला येत नाही. मी नेहमी म्हणतो पोलिसांची भूमिकाच ही गोलकीपरसारखी आहे. गोल होऊ नाही दिला त्याच्या नावावर कोण काय क्रेडिट त्याला देत नाही, पण एखादा गोल झाला तर गोलकीपरवर टीकेची झोड उठते. ज्या दिवशी मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस काही घडू देत नाहीत त्या दिवशी कुठं बातमी येत नाही, कुठं स्पेशल न्यूज असत नाही किंवा वर्तमानपत्रात तो बातमीचा विषय असत नाही. पण एखादी घटना घडली आमचे निगेटिव्ह मार्क्स काउंट होतात, पॉझिटिव्ह मार्क्स काउंट होत नाही. बरोबर आहे. अरूप पटनायकांचं कुठे चुकलं, त्यांचे कुठे निगेटिव्ह मार्क्स काउंट झाले? मला काही चुकलं असं वाटत नाही. तुम्ही म्हणाल मुंबई पोलिसांची गफलत झाली, जबाबदारी कॅप्टन म्हणून त्यांचीच आहे. जबाबदारी असं म्हणता येणार नाही या गोष्टीला, कारण सीपीच्या स्तरावर सुद्धा यातले किती बंदोबस्त लावायचा ही बाब सीपीपर्यंत सुद्धा येत नाही. अगदी आपल्याला मी माहितीसाठी सांगतो, खालनं बंदोबस्त मागितला जातो, बंदोबस्त दिला जातो, सगळ्याच गोष्टी सीपीपर्यंत येतात अशातलाही भाग नाही. हा आता मग जबाबदारी जर म्हणाल तर मग अगदी ते कोणापर्यंतही आपण वर नेऊ शकता आणि कोणापर्यंतही खाली ठेवू शकता. पण त्यांचं कुठे चुकलं? मला काही चुकलं असं वाटत नाही, म्हणूनच आम्ही विचारपूर्वक त्यांना प्रमोशन दिलंय. मला त्या एक चांगला अधिकारी आहे, त्यांच्याकडून अजूनही चांगलं काम करून घ्यायचं आहे. आणि निवृत्त पोलिसांच्या घराचा प्रश्न जर सुटत असेल तर त्यांना पूर्णपणे मी पाठिंबा द्यायचा आहे, पण आता या व्यवस्थेत बसून कसा द्यायचा एवढंच मला ठरवायचं.